देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून कुठे बदल दल बदल पक्ष प्रवेश तर कुठे कार्यकर्त्यांची आयात निर्यात सुरू आहे. त्यातच या निवडणूक काळात त्या पक्षांच्या विद्यमान म्हणा किंवा आजी माजी नेतेमंडळी उमेदवारांचे राजकीय भवितव्य किंवा अस्तित्व अबाधित राहण्यासाठी काहींच्या नावाने राजकीय भूकंप तथा राजकीय चर्चांनाही या काळात उदान येत असतं. अशीच काहीशी गंभीर मात्र राज्यात भूकंप निर्माण करणारी राजकीय वार्ता 2 दिवसापासून पालघर लोकसभा मतदारसंघात सुरू आहे. या चर्चेत भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना आपले पुढचे राजकीय भवितव्य अधांतरित दिसू लागल्याने ते आता पुन्हा भाजपला सोडचिठ्ठी देऊन पालघरमध्ये प्रबळ व हक्काचे प्रवेशद्वार म्हणून जिंकून येणारच असा छातीटोक दावा ठोकणाऱ्या आमदार हितेंद्र ठाकूर प्रणित बहुजन विकास आघाडीत लवकरच प्रवेश घेणार आहेत. सोबत बवियाचा लोकसभेचा उमेदवार म्हणून ही जागा लढवणार असल्याची जोरदार चर्चा पालघरसह वसई विरारमध्ये रंगू लागली आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांना खासदार गावित यांच्याविषयी विचारल्यावर आमदार ठाकूर यांनी प्रक्रिया नोंदवताना गावित यांचे बवियाच्या पक्षात स्वागत असल्याचे मिश्किल वक्तव्य केले. तर राष्ट्रीय पक्ष सोडून कोणी स्थानिक पक्षात जाईल का असे सांगून गावित यांनी या वृत्ताचे पूर्णपणे खंडन करीत मुख्यमंत्र्यांचे पालघर लोकसभेच्या जागेसाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी बोलताना स्पष्ट केलं. दरम्यान त्यावेळी पालघरमधील पोटनिवडणुकीत भाजपने साम दाम दंडभेद पद्धतीचा अवलंब करून राजेंद्र गावितांना काँग्रेस सोडायला भाग पाडले होते किंबहुना त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रानही केले होते. त्यावेळी शिवसेना स्वतंत्रपणे लढली होती. त्याचवेळी नंबर 2 पक्ष म्हणून शिवसेना पालघरमध्ये पुढे आला आणि त्याचवेळी उद्धवजी ठाकरे यांनी पुढील लोकसभेला सेनेचाच उमेदवार असेल असे स्पष्ट जाहीर केले होते. त्यानुसार शिवसेनेने युतीच्या वाटपात यावेळी भाजपकडून ही जागा आपल्या सेनेकडे घेतली. त्यामुळे आता विद्यमान खासदार गावित यांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अजूनही युतीचा हा तिढा सुटलेला नसताना तिथे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भाजपचे शेकडो कार्यकर्ते नाराज झाले आहेत. आधीच पालघरमधील राजकीय गणिते सुधारण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसताना कदाचित शिवसेना अस्थिर करण्यासाठी गावितांच्या पक्षबदलाचा चर्चा कानी पडल्या जात आहेत. अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर गावितांच्या मनात आपले पुढे काय या भीतीने तर राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी जिल्ह्यातील बवी या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही वसई विरारमध्ये रंगल्या आहेत. मात्र गावितांच्या सांगण्यावरून याला तुर्तास अर्धविराम पडला आहे. परंतु कदाचित हे त्यांनी वेळ मारून नेण्याचेही शाब्दिक धक्कातंत्र असू शकेल. मात्र हे नक्कीच आहे की त्यावेळी जसे गावितांना काँग्रेसमधून आणून भाजपने राज्याला धक्का दिला होता तर शिवसेनेने भाजपच्याच श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेत आणून भाजपला सपशेल धोबीपछाड दिला. त्यामुळे आता वेळ आहे ती हितेंद्र ठाकूर यांची. ते कोणता धक्का देतात याकडे संबंध राज्याचे व पालघर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राजकारणात कधी कुठे आणि केव्हा काय होईल याचा अजिबात नेम नाही. या उलट मोठमोठी राजकीय घराणेही लाभलेल्या कुटुंबातसुद्धा अशी आवकजावक सुरू आहे. तिथे ही बाब छोटी आहे. मी कोणालाही निमंत्रण दिलेले नाही तर माझ्या पक्षात भाजपचे राजेंद्र गावित येत असतील तर त्यांचे स्वागतच होईल. मुळातच बवियाची दारे सर्वांना उघडी असतात आणि त्याचा पक्षाला फायदाच होईल. आमदार हितेंद्र ठाकूर, अध्यक्ष बहुजन विकास आघाडी, मुख्यालय विरार, गावित बविया पक्षात जाणार हेच मुळात हास्यास्पद असून निवडणुका आल्या की अशा बातम्या येत असतात. याखेरीज पालघर लोकसभा उमेदवारीसाठी भाजप व स्वतः मुख्यमंत्री आग्रही असून त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राहिला प्रश्न बवियाच्या प्रवेशाचा तर राष्ट्रीय व बलाढ्य पक्ष सोडून मी स्थानिक पक्षात कसा जाऊ शकतो. त्यामुळे वसई विरार व पालघरमधील राजकीय वृत्ताचे खंडन करतो.